पैशाची उधळपट्टी करायची नाही म्हणे. आता पैसे आहेत तर खर्च करणारच ना. शी बाबा, मला वाटलं होतं सासरी आल्यानंतर तरी माझ्या मनासारखं सगळं होईल. आणि रिक्षा रिक्षा रिक्षा, पण इथे पण काहीच नाही, काहीच माझ्या मनासारखं होत नाही इथे. आणि म्हणतात हे नाही करायचं ते नाही करायचं, पैशाची उधळपट्टी करायची नाही. काय 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 चाललंय काय? शी रिक्षा आला असेल घरून, नाव घेतलं आणि फोन आला, काहीतरी उपदेश द्यायचा असेल. हॅलो, हा बाबा बोला. गडबडीत आहेस का? हो, माझ्याकडे वेळ नाही, लवकर बोला. काय नाही, एक आनंदाची बातमी द्यायची होती. कसली? ते दीपूच्या बँकेमध्ये इंटरव्ह्यू होता परमनंट होण्यासाठी. हो मग? मग काय झाली ती परमनंट? अगं, ती आनंदाची बातमी कळवण्यासाठी तुला फोन केला होता. हो का? बाबा अभिनंदन. हा बाबा अभिनंदन. अगं, माझं अभिनंदन काय करतेस? दीपू सकर. बाबा, दीपू तुमची लाडकी मुलगी ना, मग अभिनंदन तर तुमचंच करायला पाहिजे. हो ना? तुम्ही माझ्या तर्फे तिला करा. हा नाही, तसं नाही, तू दीपूला फोन करून तसं सांगितलंस तर. बाबा, माझ्याकडे आता वेळ नाही, आपण नंतर बोलू. आलाय मला हिंदूचा सासरी आले तरी पण हिचाच पाडा सुरू असतो, इच्छा सोडत नाहीये ही. रिक्षा मार्केटमध्ये घ्या. काकू, काय घमघमाट सुटलाय शिऱ्याचा. हो ना, कधी एकदा शिऱ्याच्या पोटात शिरतोय, पोटात शिर असेल ते असं झालंय मला. हा बसा, घे बस. नाही तू बस आधी, तुला आवडतो ना शिरा म्हणून केलाय मी. सांग आता कसा झालाय शिरा? अरे म्हणजे काय, शिरा म्हणजे मॅडम साठी जीव की प्राण. थंड होतो ना शिरा? हा खूप मस्त झालाय काकू, खरं तुमच्या हाताची चव म्हणजे एक नंबर आहे, खूप भारी. दीपिका मॅडम, तुम्ही ना दररोज अशीच आनंदाची बातमी देत जा, म्हणजे मला आणि इंद्राला रोज चांगलं चांगलं खायला मिळेल. काय इंद्रा? अच्छा, म्हणजे मी तुला चांगलं चांगलं खायला देत नाही. हा ए, पण इंद्रा करतोयस का दीपिकाशी लग्न? नाही, म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न ठरलं ना की मग मी पंचपक्वान्न करून वाढीन तुला. काय? पण सत्तू, तुझ्या मित्राला तूच लग्नासाठी मनवायचंय आता. अगं, गरम गरम आहे तोपर्यंत का? की आवडलाय ना शिरा? हो काकू, खूप छान झालं. ताळगावकरांच्या घरात साजूक तुपातच शिरा बनतो. मग शिरा तर मस्त लागणारच, हो ना दीपू? आपल्याकडे, सॉरी, तुमच्या घरी खूप काटकसर करतात ना, त्यामुळे तूप टाकण्यामध्ये पण खूप काटकसर होते. मग तुला हा शिरा चांगला वाटणार. खा खा. हा तू माझ्या घरी मला न कळवता आलीस का? वाट चुकली असेल दीपिका. कार्तिक, असं काही नाहीये. ती ज्या बँकेत काम करते ना, तिथे ती परमनंट झालीय, म्हणून मीच ती. अभिनंदन अभिनंदन दीपिका. दीपू, मला एक सांग, तू परमनंट झाली म्हटल्यावर बाबा तर खूप खुश झाले असतील ना? मग घरी जाऊन बाबांबरोबर हा आनंद सेलिब्रेट करायला हवास ना. मग तू इथे काय करतीयस? सानिका, अगं, तिचं अभिनंदन करायचं सोडून प्रश्न काय विचारतीयस तिला?
आता सासूबाई माझी बहीण माझ्या घरी न सांगता न विचारता आली तर मी तिला प्रश्न विचारणारच ना. हे घर दीपिका मॅडमचं सुद्धा आहेच ना सानिका. म्हणजे तुम्ही दोघी बहिणी आहात म्हणजे त्याही आपल्याच घरातल्या झाल्या ना. आणि आपल्या घरातल्या व्यक्तीच्या आयुष्यात जर काही चांगलं घडत असेल तर त्याचा आनंद आपण साजरा करूच शकतो ना. भाऊजी तुम्हाला दीपूच्या जॉब बद्दल एवढं कसं माहिती हो? नाही म्हणजे तुम्हाला दीपू बद्दल इतकं माहितीये ऐकून नवलच वाटलं. ताई अगं ते हे बघ दीपू, ह्या पुढे ना माझ्या घरी मला विचारूनच यायचं हा. नाही ते काय ना श्रीमंती बघून आजकाल कुणाचे डोळे फिरतील काही सांगतायत. सानिका हे काय पद्धत आहे का कुणाशी बोलायची? आणि बहिणीशी बोलतीयस तू, नीट बोल जरा. सासूबाई तुम्ही तर काही बोलूच नका. नाही म्हणजे काय ना आधी बाबू काका मग सत्तू यांची बाजू घेऊन तुम्ही मला बोललाय आणि आता तर काय दीपूची बाजू घेत आहे. सानिका पण तू अशी चिडतीयस का? भाऊजी मला ना एक गोष्ट समजली आहे, गोष्टी जशा दिसतात ना तशा नसतात. आणि मला तर समजतच नाहीये की दीपू इथे आलीये का, मला भेटायला आलीये का आणखी काहीतरी आहे. त्यामुळेच मी ठरवलंय आता मला जसं वागायचंय ना तसं मी वागणार, मला जे करायचंय ना ते मी करणार. कारण काय ना या घरामध्ये माझ्या नवऱ्याला मान नाहीये आणि सून म्हणून मी काही करायला गेले ना त्यासाठी पण सासूबाई मलाच ऐकवतात. आणि आता तर काय सासूबाई दीपूची बाजू सुद्धा घेत आहेत. मला जर सून म्हणून या घरामध्ये मान मिळत नसेल ना तर मी ऐकून घेणार नाही. आई तू गरमागरम शिरा केलायस ना, मला दे की थोडासा. कार्तिक चल शिरा खायचंय मला. चल अगं मला शिरा पण खाऊ दिला नाही यार तू. सांग आज ना मी हॉलमध्ये झोपतो. तुझा असा मूड असला ना मला भीतीच वाटते, दोन चार माझ्या ठेवूनच देशील. कार्तिक हे बघ माझं डोकं आधीच फिरलंय आणि तू अजून जास्त फिरवू नकोस. वेगात संशय आलाय. चला भाऊजींना दीपू बद्दल इतकं सगळं कसं माहिती? तू बघितलं ना खाली कशी सारवासारव करत होते. भाऊजींचं काय चाललंय ना हे समजायला हवं. तुला नक्की काय म्हणायचंय ग? हे बघ माझा अंदाज चुकीचा असू शकतो पण भाऊजींच्या आयुष्यामध्ये जी कोणी मुलगी आहे ना ती दीपू तर नसेल ना. दीपिका नाही नाही दीपिका काय काही काय बोलतेस तू? अगं माझ्या आईला ना अशी सवय आहे चांगले चांगले पदार्थ ना लोकांना करून खायला घालायची. आधी सत्तू होता आणि आता ही दीपिका. हा आता ही दीपिका. नाही 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 बेबू तुला आठवत आहे मी तुला भाऊजींचं प्रेमपत्र दाखवलं होतं, त्याच्यात शेवटी काय लिहिलं होतं? तुमची बँकवाली. मग अरे दीपू पण बँकेत काम करते ना. भाऊजी आणि दीपूच तर काही सुरू नसेल ना. काही काय
दीपिका काय एकटीच बँकेत काम करते का? अजून पण आहेत की बरेच जण बँकेत काम करणारे? करत असतील हे, पण आपल्याला खात्री करून घ्यायला हवी. मी काम करते, मी आईला फोन करते. हॅलो. हॅलो आई. हा सानू, बोल बा. कामात आहेस का? नाही ग, आपली रोजची धावपळ सुरू आहे. काही विशेष नाही आहे. काही काही काम होतं का? बोल ना. मला खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. म्हणजे? म्हणजे आई, मला जे बोलायचं आहे ना ते ऐकण्याची तयारी ठेवा आता तू. मला एक सांग, दीपूचं काय चाललंय? तुझं काही लक्ष आहे का तिच्यावर? असं का बोलतीयस तू? बघ आई, मी माहेरी असताना दीपू मला तिथे त्रास देत होतीच, आणि आता मी सासरी आल्यानंतर पण त्रास देते. अगं अगं सानू, असं काय केलंय दीपूने? हे बघ, दीपू बँकेमध्ये परमनंट झाली. नाही म्हणजे आनंदाचीच बातमी आहे, पण तो आनंद तिने तुमच्या बरोबर तिथे येऊन सेलिब्रेट करायला पाहिजे ना. मग ती इथे का आली होती? आणि आई, मला एक कळत नाहीये, माझ्या घरचे दीपूचे इतके लाड का करताय? आई, दीपूचे नेमकं काय चाललंय तुला माहितीये का? तिचं काही सुरू नाहीये ना. अगं सानू, सहज आली असेल ती. सहज? आई, अगं असं कोणी सहज येतं का दुसऱ्याच्या घरी? लक्ष ठेव आई दीपूकडे. अगं सानू, असं का बोलतीयस तू? मला सांग बरं. हे बघ आई, तू अजून सुद्धा दीपूला एक न्याय आणि मला दुसरा न्याय असंच जर करणार असशील ना, तर मी चालवून घेणार नाही. मला फक्त इतकंच म्हणायचंय की दीपूवर लक्ष ठेव. काय वाटतंय? आई, बाबा, दीदी, घाबरलं तुम्ही मला? अग गंमत केली मुद्दामून. चला या, केक कापायला या. आईने तुझ्यासाठी खास रव्याचा केक केलाय. केक वगैरे कशाला पण आई? म्हणजे काय, एवढी चांगली बातमी दिलीयस, केक तर हवाच. आणि कसं आहे, तू इंटरव्ह्यू पास झालीस, बँकेत परमनंट झालीस, तुझी आई बाबा म्हणून आम्हाला खूप खूप आनंद आहे. आणि त्यात तुझी वसुलीची नोकरी, पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये तू सुद्धा चांगलं नाव कमावलंस हो, त्याचा आनंद आहे. तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू बाबा. अरे यशस्वी हो. अग असू दे, सुखी राहा, सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. दीपू, खरंच खूप खूप अभिनंदन. खरंच छान. अग किती वेळ सांगू. बरं आता केक काप. अभिनंदन. आई, मी आता केक फ्रीज मध्ये ठेवते, उद्या ऑफिसला घेऊन जाईन. खूप मस्त झाला होता. दीपू. हा
तुझ्या लक्षात आहे ना परवा पोलीस स्टेशनवरून आल्यानंतर बाबा काय म्हणाले होते? तू प्रेमात पडणार नाहीस असा शब्द मागितलाय बाबांनी तुझ्याकडून. विसरलीस? मी कात्रीत सापडले. मला इंद्राजी आणि बाबा दोघेही माझ्या आयुष्यात हवे आहेत आणि मी इंद्राजींनाही शब्द दिलाय की मी आयुष्यभर त्यांची साथ देईन. आणि आई आम्हा दोघांनाही खात्री आहे की एक दिवस बाबा आमचं प्रेम नक्की स्वीकारतील. दीपू ते शक्य नाहीये, तुलाही चांगलं माहितीये ना. सानूचा फोन येऊन गेला. तू साळगावकरांकडे गेली होतीस का? हो, म्हणजे इंद्राजींनी आणि जयश्री काकूंनी आग्रह केला. म्हणजे काकूंना कळलं ना की माझी नोकरी परमनंट झाली आहे, सो मग त्यांनी शिरा केला होता म्हणून मी. दीपू, मला फक्त एवढंच म्हणायचंय की लोकांच्या नजरेत येईल असं वागू नकोस, नाहीतर तुम्ही बाबांना सांगण्याआधीच लोकांकडनं बाबांना कळेल. कपडे भरले ग सगळे? हा, घेतले का? बर, आहो. औषध घेतली का? हो हो, अगदी, न विसरता. पण न विसरता घ्या म्हणजे झालं. हो हो. बर, ते साबण तेल सगळं घेतलेलं आहे. हा, कसं आहे, ऐन वेळी धावपळ नको व्हायला. बघ, तुझा डबा भरून झाला का? हो, झाला झाला. हे काय आणतेच आहे. अहो, हा डबा ठेवा. हो हो. भाजी गरम आहे, नीट ठेवा डबा. हो हो. दीदी, अग, प्रवासाला निघाली आहेस ना तू, केस काय असे मोकळे आहेत आणि ओढणी कशी घेतली आहे? थांब जरा. आई, राहू दे ना. अग, थांब. हा, इकडे असे सगळे नीट घे प्रवासामध्ये, नाही तर गुंतवतो. आई, हळू. हो, नीट. ठीक आहे. ओढणी कशी घेतली दीदी? नीट घेते. आई, हो ग. हे बघ, पाण्याची बाटली विसरली इथेच. हे घ्या, पाणी ठेवा. पाणी महत्वाचं आहे, खूप तहान लागते घालली. दीपू कुठे गेली ग? ती तुमच्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या आणायला गेली. अरे, कशाला उगा धावपळ करत गेली? मी घेतल्या असते की वाटेत. खूप काळजी घेते ही मुलगी माझी. चला निघतो आम्ही, आता स्थानकावर पोहोचायला उशीर होईल, गाडी चुकेल. एक मिनिट, एक मिनिट थांबा. काय आणखी? आओ, थांबा जरा. ओ हा, हे बघा, हे ठेवा. याच्यामध्ये बडीशेप, आवळा आणि सुपारी आहे. दीदीला प्रवासात मळमळ झाली ना, तर द्या. ओ, आणि दीदी, काही झालं तर बाबांना सांगायचं. हा, संकोच नाही करायचा. मालती, तू दीदीची अजिबात काळजी करू नकोस. कुलदैवताला जाऊन आल्यावर तुला एक वेगळीच दीदी बघायला मिळणार आहे. आणि कसं आहे, हॉप आलं झालं की आपआप मूड बदलतो आपला. आणि कसं आहे, मुळात देवदर्शनाने आपलं मन हलकं होतं. सुखदुःखाच सगळं ओझ उतरून जात, काय काळजी करू नका. चला, येतो. आणि दीपूला सांग, उशीर झाला म्हणून निघालो. आणि काय, तशी रागावणार नाही ती. देवदर्शन झालं की करतो फोन. बाकी तुम्ही एकमेकाला सांभाळा. चला. हो, सावकाश. हा, हो हो, सांभाळ. काळजी घ्या दोघे. हो, देवा यांचा प्रवास सुखाचा होऊ दे.
आई आई हाँ भेटले बाबा आणि दीदी दिला गोळ्या दीदी सुद्धा खुश झाली दीपू एक मिनिट हाँ आई दीपू साळगावकरला फोन कर आणि घरी बोलून घे काय झालं नाही म्हणजे अचानक त्यांना घरी का बोलवायचं मला बोलायचंय त्याच्याशी फोन कर आई काय झालं काय बोलायचंय फोन ला दीपू